यातनाओं से त्रस्त महिला ने शराबी पति की गला घोटने के बाद सिर पर वार कर हत्या कर दी। वारदात की सच्चाई को छुपाने के लिए महिला ने पति द्वारा सिलाई मशीन पर सिर पटक कर खुदकुशी करने की कहानी बताई। पोस्टमार्टम रिपोर्ट ने हत्या की सच्चाई को सामने ला दिया। यह वारदात कलमना थाने के तहत वाजपेयी नगर में हुई। मृतक 38 वर्षीय ज्ञानी मनराखन यादव है। यादव के परिवार में पत्नी, 17 साल की बेटी और 2 नाबालिग बेटे हैं। यादव घूम कर जड़ी बूटी बेचता था। बताया जाता है कि यादव को शराब की लत थी। 18 साल पहले उसकी शादी रानी से हुई थी। शादी के कुछ समय बाद से ही वह पत्नी को यातनाएं देने लगा था। अक्सर बच्चों से भी मारपीट करता था। इस वजह से रानी घर में कपड़े सिलाई कर गुजारा करती है। 30 जुलाई की रात 11 बजे ज्ञानी घर आया। वह हमेशा की तरह रानी और बच्चों से विवाद करने लगा। रोज का तमाशा होने से बच्चे सो गए। इसके बाद ज्ञानी रानी से मारपीट करने लगा। नशे में धुत होने से ज्ञानी जमीन पर गिर गया। इस बर्ताव से आग बबूला रानी ने रस्सी से गला घोटकर ज्ञानी की हत्या करने का प्रयास किया। इसके बाद भी उसके जिंदा होने से रानी ने रॉड से सिर पर वार कर पति को मार डाला। रविवार मध्यरात्रि म्हणजे 2 वाजता कळमना पोलीस स्टेशनला खबर मिळाली की वाजपेयी नगर येथे राहणारा ज्ञानी यादव याने दारूच्या नशेत स्वतःचं डोकं सिलाई मशीनला ठोकून घेतलं तर तो जखमी झाला आणि रक्तस्राव झाल्यामुळे घरात पडलं आहे अशी खबर आल्यामुळे तत्काळ आमचे PSI राव आणि घटनास्थळी गेली। तोपर्यंत त्याच्या नातेवाईकांनी आणि आजूबाजूच्या लोकांनी त्याला मेवा हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलेलं होतं। मेवा हॉस्पिटलमधील डॉक्टरने भेटलं, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। त्यानंतर घटनास्थळी आम्ही स्वतःही हजर झालो। आम्ही त्याच्या पत्नीला वगैरे विचारलं, तिने सांगितलं की ज्ञानी दररोज रात्री दारू पिण्याचा आणि आम्हाला त्रास वगैरे द्यायचा। नेहमीप्रमाणे 8च्या रात्री सुद्धा तो 12 वाजता घरी आला आणि त्याने भांडण केलं। त्यानंतर तो आम्हाला असं वाटलं की झोपला बुवा, झोपणं झोपता त्याने स्वतः शिलाई मशीनला डोका पडला आणि डोका पडून रक्तस्राव झाला। नंतर आमच्या लक्षात आल्यावर तो जागीर पडलेला होता आणि आम्ही नातेवाईकांना आणि शेजारच्यांना बोलवलं। अशी घटना त्याच्या पत्नी राणी याने सांगितलं। परंतु रविवारी दुपारी आम्ही त्यांचं PM वगैरे केलं। PM केल्यानंतर आम्हाला त्या जखमाविषयी संशय होता। नंतर आम्ही प्रोविजनल PM रिपोर्ट प्राप्त केला। त्यात मृत्यूचं कारण हे कॉन्स्ट्रक्शन अराउंड नेक बाय मीन्स ऑफ लिगेचर्स असं होतं आणि इंजुरीस होतं, त्यामुळे आमचा संशय अजून बावला। सोमवारी आम्ही सकाळीच त्याच्या पत्नीवर आमचा संशय होता, तिला आम्ही ताब्यात घेतलं। तिला सांगितलं की नेमका घटनाक्रम की त्याचं डोकं आपलं वगैरे मृत्यू झाला नाही, त्याचा मृत्यू हा स्ट्रँग्युलेशन म्हणजे गळा दाबल्यामुळे झालेला आहे। ती सुरुवातीला नाही म्हणत होती, परंतु शेवटी तिने कबुली दिली की नेहमी त्याच्या जाचाला मी कंटाळली होती। रविवारी मध्यरात्री आमचं भांडण झालं, भांडण झालं खाली पडला, त्यानंतर मी त्याचा गळा आवडला दोरीने आणि मला वाटलं तो जिवंत राहिला तर मला काय परत सोडणार आहे म्हणून बाजूलाच पडलेल्या सिलाकीने तो खाली पडलेला सिलाकी त्याच्या डोक्यावर वगैरे मारल्या, त्या रक्तस्राव झाला असं तिने कबुली दिलेली आहे। सध्या त्याची जी पत्नी आहे ती पत्नीला आम्ही अटक केलेली आहे आणि पुढील गुन्ह्याचा तपास आमचे क्राईम पी आंबोडे करते। सदरचा हे गुन्हा उघडण्यासाठी मला आमचे नागपूर शहर पोलीस प्रमुख कुमार साहेब, पोलीस आयुक्त श्रीमती अश्विनी दोरजी मॅडम, सहपोलीस आयुक्त माननीय नवीनचंद्र रेड्डी सर, अतिरिक्त पोलीस आयुक्त नॉर्थ रिजन, तसेच DCP माननीय सारंगावाड सर आणि ACP मॅडम श्रीमती नयनकुलकर मॅडम यांचं मार्गदर्शन लाभले। कारण DCP सर आणि मॅडम सुद्धा इथं 2-3 तास पोलीस स्टेशनला हजर होते, त्यांनी सुद्धा इंटरोकअप केलं त्या महिलेला वगैरे आणि सर्वांची खात्री झाली की हा मर्डर असून महिलेने स्पतीचा मर्डर केलेला आहे। गुन्हा दाखल करून आरोपी अटक केलेला आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज नागपूर।